ऍडमिशन घेतल्यानंतर ना साधारण एक 15 ते 20 दिवसानंतर ना मला वैशालीताई नागवडेंच्या मिस्टरांनी मला कॉन्टॅक्ट केला. मला म्हटले की माझ्या स्पर्धेसाठी मला कॉर्डिनेटरची गरज आहे आणि ती कॉर्डिनेटरचं काम तू करावं. आणि मला इकडच्या तिकडच्या ओळखी सांगून माझ्या बायकोला म्हणजेच वैशालीताई नागवडेंना मला भेटायचं आहे आणि त्यांना तुला ह्या कामाविषयी बोलायचंय असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या पुणे येथे कॅम्पमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ना बाळासाहेब नागवडे तिथं उपस्थित होते. मला म्हणले ताई मॅडम आतमध्ये मीटिंगमध्ये बोलतायत, तू इथे बस मीटिंग रूममध्ये असं म्हणाले आणि माझ्यासाठी कॉफी मागवली. कॉफी मागवल्यानंतर मी ती पिले आणि त्यानंतर ना मी बेशुद्ध अवस्थेत झाले. साधारण 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता मी तिथं गेले होते आणि 9 वाजता मला जाग आली. आणि 9 वाजता जाग आल्यानंतर मला कळलं की माझ्यावरती शारीरिक संबंध करून त्याचा व्हिडिओ क्लिप काढलाय. मी त्यांना म्हटलं ताई तर मी काय करायचं म्हणून मी तुम्हाला फोन केलेला. तर मला म्हणाले की तुला इथून पुढे माझ्या मिस्टरांकडून काही त्रास झाला तर पहिला फोन मला कर. त्यानंतर ना मी त्यांचं म्हणणं ऐकलं. परत मला जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा मी त्यांना प्रयत्न केला सांगण्याचा पण त्यांनी दरवेळी टाळाटाळ केली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि म्हणून मी 7 एप्रिल 2017 बाळासाहेब नागवडेंविरुद्ध गुन्हा दाखल केला पुण्यामध्ये. गुन्हा दाखल केल्यानंतर ना पुणे सेशन कोर्टमधून त्यांचा बेल रिजेक्ट झाला. त्याच्यानंतर ना त्यांनी बॉम्बे हायकोर्टला अपील केलं, तिथेही त्यांचा बेल रिजेक्ट झाला. आणि त्यानंतर ना त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं. सुप्रीम कोर्टात ते जेव्हा गेले तेव्हा त्यांना तिथं बेल मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्तात्रय बाळासाहेब हे माझ्यावरती माझ्या मागे काही गुंड काहीतरी अशी चुकीची माणसं पाठवून मला दमदाट्या करायला लागले आणि केस मागं घेण्यासाठी माझ्यावरती दडपण आणायला लागले. त्यानंतर ते मला म्हणाले की जेव्हा बाळासाहेब नागवडेंनी तुझ्याबरोबर शारीरिक संबंध करून तुझा जो व्हिडिओ क्लिप काढला त्यावेळी मी सुद्धा तिथं होतो. मी म्हटलं मला तुम्ही तिथं नाही दिसले, मला फक्त बाळासाहेब नागवडेच दिसले. मला म्हणले तू बेशुद्ध अवस्थेत होती त्याच्यामुळे तुला मी आठवत नाही. म्हटलं मी ह्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा. तर मला त्यांनी बारामती येथे गदिमा सभागृहाच्या इथं स्टारके फाउंडेशनचा श्रवण यंत्राचा कार्यक्रम होता तिथं बोलवलं आणि त्यांच्या टॅबमध्ये त्यांनी मला त्यांचा आणि माझा व्हिडिओ क्लिप पाठवला. आधी मला असं वाटलं की काहीतरी फ्रॉड असेल किंवा बनवलेला असेल, समाजामध्ये असे काही बनवू शकतं. म्हणून मी तो व्हिडिओ क्लिप 2-3 वेळा नीट पाहिला तर तो खरंच खरा होता. आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा माझ्यावरती इतके शारीरिक अत्याचार केले, इतके केले की मी अक्षरशः आयुष्यातून उठले होते. माझ्या मी संपले होते त्यावेळेला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.